कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर आज सुनावणी झाली। 97 हरकतींवर सुनावणी झाली असून 2 मार्च पर्यंत सुनावणी अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या। या काळात 115 हरकती दाखल झाल्या होत्या। या हरकतींवर आज शासकीय विश्रामगृहावर सुनावणी झाली। या सुनावणीला साखर आयुक्त शेखर गायकवाड, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी प्रवीण देवरे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, राज्य निवडणूक आयोगाचे कक्षाधिकारी प्र गो परब, सहायक कक्षाधिकारी SS वराडे, प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे उपस्थित होते। प्रारूप प्रभाग रचनेवर प्रामुख्यानं भौगोलिक सलगता तसंच लोकसंख्येच्या निकषाचं पालन झालं नसल्याच्या हरकती नोंदवण्यात आल्या होत्या। या हरकतींवरील सुनावणीचा एकत्रित अहवाल 2 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलंय। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वॉर्डच्या संबंधातील हरकतीची सुनावणी आज होती। विविध प्रकारच्या हरकती यामध्ये आल्या आहेत। मुख्यतः नैसर्गिक नद्या नाले, जयंती नाल्यासारखं, नंतर नॅशनल हायवेमुळे वॉर्ड जिथे डिवाईड झाले आहेत या संदर्भात तक्रारी आल्या आहेत। काही लोकांच्या मनामध्ये जुन्या वॉर्डच्या बाउंड्रीज आहेत, काही ठिकाणी सेन्सस ब्लॉकची लोकांना माहिती नव्हती आणि त्यामुळे पण थोडी गुंतागुंत झाली आहे की सेन्सस ब्लॉकची लोकसंख्या निश्चितपणे आपल्याला माहिती असते, त्याचे पुन्हा तुकडे केले की 2 भागामध्ये किती लोकसंख्या डिवाईड होती हे माहिती होत नाही आणि त्या गैरसमजातनं काही तक्रारी आल्या आहेत। काही तक्रारी आरक्षणाबद्दल होत्या, जो विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। या सगळ्यांचा आम्ही पेशंट हिअरिंग आम्ही सगळ्यांना दिला आहे आणि याचा योग्य तो अहवाल आम्ही आयोगाला पाठवू। 2 तारखेपूर्वी आमचा अहवाल सादर करू, त्यानंतर आयोग त्यावर निर्णय घेईल। यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, निवडणूक अधीक्षक सुधाकर चलावाड आदी उपस्थित होते।